3 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान संगीत सूर्य केशवराव भोसले सभागृह अमरावती येथे 19वी महाराष्ट्र राज्य बाल नाट्य स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत 39 नाट्य प्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्रीमती मधुमती पवार, पियुष नाशिककर आणि सुधीर देशपांडे यांनी काम पाहिले. प्राथमिक फेरीत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक नाटक अमरावती केंद्रावर नोंदवल्या गेले आणि या विविध नाटकात मिळून जवळपास 500 कलावंतांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेत अमरावती केंद्रातून श्री रामकृष्ण क्रीडा विद्यालय अमरावती या संस्थेच्या इथे भूते राहतात या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच आविष्कार सामाजिक क्रीडा शिक्षण बहुउद्देशीय संस्था वाशिम या संस्थेच्या इस्कोट या नाटकाला द्वितीय आणि अभंग बहुउद्देशीय संस्था अमरावती या संस्थेच्या माकड साडे या नाटकाला तृतीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्ध पत्रकाद्वारे केली. या तिन्ही बाल नाटकांनी अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. दिग्दर्शनामध्ये प्रथम प्रणव कोरे, नाटक आहे इथे भूते राहतात, द्वितीय अश्विन जगताप, नाटक इस्कोट, तृतीय अभिजित झाडे, नाटक माकडचाळे, तर प्रकाश योजनेमध्ये प्रथम दीपक नांदगावकर, नाटक इथे भूते राहतात, द्वितीय प्रणव कोरे, नाटक इस्कोट, नेपथ्यमध्ये प्रथम शुभम स्थूल, नाटक झेप, द्वितीय वर्षा जैन, नाटक माकडचाळे, तर रंगभूषामध्ये प्रथम पारितोषिक अभिजित देशमुख, नाटक कुपीतलं गुपित, द्वितीय पारितोषिक प्रथमेश हाते, नाटक झेप. उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्य पदक स्नेहांशु ठाकरे याला मिळाले. नाटक होते माकडचाळे आणि रश्मी धोपे, नाटक होते इस्कोट, यांना पारितोषिके प्राप्त झाले आहेत. सर्व सहभागी चमू आणि विजेत्यांचे स्पर्धा समन्वयक ॲडव्होकेट चंद्रशेखर डोरले आणि सहसमन्वयक विशाल फाटे यांनी अभिनंदन केले. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.